पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे इंदापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे ढवळून निघत असल्याचे तालुक्यात पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण शेटफलगडे गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हनुमंत बनगर यांच्या प्रचारार्थ आमदार दत्तात्रय भरणे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता शाब्दिक टीका केली. आता त्यांच्याकडे वेळच वेळ असून ते कोणाच्याही जागरण वाढदिवसाला विहिरीच्या परडीला देखील येतील. त्यांच्या भूलथापांना बली पडू नका असे भारणे म्हणाले. प्रकारची सत्ता नाही, त्यांना कुठल्या प्रकारचा आता अधिकार राहिलेला नाही, त्यामुळे येथील पाठीवाट टाकतील कसं काय हेलराव माझं चुकल्या तर आपल्याला एकत्र बसायचंय, माझं चुकल्यास आपल्याला बघायचंय. अशा लोकांपासून अनिल दादा सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे, अशा फसव्या लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे. आणि इतकं आता जर काय झालं की आता काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही, शिल्लक काम राहिलेलं नाही. तुम्ही लग्नाला बोलवा, जागरणाला बोलवा, वाढदिवसाला बोलवा, वाढते सोडून द्या, विहिरीच्या परिडेला बोलवलं तरी त्यांना वेळ शिल्लक येतात, काही कामच नाही शिल्लक तुम्ही सगळ्यांनी. आणि मी जिल्हा परिषद पुणे साठी भिगवण शेटफळगडे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीत आपल्या सर्वांचा मतदार रूपी आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे. आमदार दत्ता मामा बर्ने यांच्या प्रयत्नातून प्रत्येक गावात विकास कामे वैयक्तिक लाभाच्या योजना झाल्या आहेत, तरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी 21 तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपला मतदार रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती. यावेळी आमदार बर्ने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. प्रतिनिधी तुषार आगारे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, इंदापूर.